2015-16 हे वर्ष सलमान आणि त्याच्या करिअरसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. येणाऱ्या वर्षात त्याच्या प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांमध्ये अनेक बिग बजेट आणि काही महत्वाकांक्षी सिनेमांचा समावेश असणार आहे. या वर्षात सलमानचे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होत आहेत. नजर टाकूया सलमानच्या आगामी सिनेमांवर. बजरंगी भाईजान अंदाजे 65 कोटी, प्रेम रतन धनपायो अंदाजे 80 कोटी, सुलतान अंदाजे 65 कोटी, शुद्धी 85 कोटी. बजरंगी भाईजान या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सलमान खान करीना कपूर स्टारर या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय एक था टायगर फेम डिरेक्टर कबीर खान. ब्राह्मण आणि मुसलमान जोडप्याची प्रेम कहाणी यात रेखाटण्यात आली आहे. या सिनेमाचं 80% जास्त शूटिंग पूर्ण झालं असून येत्या ईदला हा सिनेमा प्रदर्शित होणार असा अंदाज व्यक्त केला जातोय. मैंने प्यार किया, हम आपके है कौन किंवा हम साथ साथ है, सूरज बडद्या त्यांच्या सिनेमातून त्यानं साकारलेलं प्रेम या व्यक्तिरेखेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. अनेक वर्षांपासून सूरज बडजात्या यांच्या सिनेमात तो साकारत असलेली प्रेम ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. आता त्याचा हाच अवतार आपल्याला आगामी प्रेम रतन धन पायो या सिनेमात पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तब्बल 15 वर्षांनी सलमान आणि सूरज बडजात्या एकत्र काम करतायत, त्यामुळे या सिनेमाकडून नक्कीच सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्यात. सिनेमाचं बजेट तब्बल 80 कोटींचं असणार आहे. राजश्री प्रॉडक्शनचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक बजेट असलेला सिनेमा असणार आहे. अनीस बाजमी यांच्या नो एंट्री या सिनेमाचा सिक्वेल येत असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगतीय. या सिनेमाची ऑफिशियल घोषणा झाली नसली तरी हा सिनेमा सध्या त्याच्या आगामी काही प्रोजेक्टच्या पाईपलाईनमध्ये असल्याची चर्चा सूत्रांमध्ये आहे. त्याचबरोबर सलमानच्या आगामी काही प्रोजेक्ट्समध्ये करण जोहरचा शुद्धी, अरबाज खानचा दबंग 3, डेव्हिड धवनचा पार्टनर 2 आणि यशराज बॅनरच्या सुलतान या सिनेमांचाही समावेश आहे. यात सुलतान या सिनेमाविषयी विशेष उत्सुकता आहे, कारण या सिनेमात दीपिका पदुकोण आणि सलमान खान पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळतील. गुंडे फेम दिग्दर्शक अली अब्बास जफर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.